डोंगरात अखंड बुडालेली औरंगाबाद महानगरपालिका आता पुन्हा कर्ज घेणार आहे। 50 कोटींचं हे कर्ज खड्डे बुजवण्यासाठी घेणार असल्याचं पदाधिकारी सांगतात। याआधी महापालिकेनं वीज बिल भरण्यासाठी कर्ज घेतलं, नंतर विकास कामांसाठी कर्ज घेतलं, तर आता शहरातील रस्ते चांगले करण्यासाठी महानगरपालिका कर्ज घेण्याच्या विचारात आहे। मात्र तिजोरीत खळखळाट असताना हे सर्व कर्ज फेडणार कसं हा मोठा प्रश्न आहे। आशिया खंडातलं सर्वात वेगानं वाढणारं शहर असा लौकिक असलेल्या औरंगाबादला आता कर्जांचं शहर अशी नवी ओळख मिळणार आहे। तिजोरीत खडखडाट असल्यानं औरंगाबाद महानगरपालिका कर्जावर कर्ज काढत चालली आहे। अगोदरच कर्जबाजारी असणाऱ्या महानगरपालिकेनं आता 50 कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचा प्रस्ताव आणला आणि हे कर्ज रस्त्यांसाठी काढलं जाणार आहे। शहरातल्या रस्त्यांची चाळणी झाली, सर्वच रस्ते खराब झाल्यानं रोज अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतो। पालिकेनं राज्य सरकारकडे मदत निधीची मागणी केली होती, मात्र गेल्या 3 वर्षांपासून मदत निधी मिळाला नसल्यानं हे कर्ज काढण्याचा प्रस्ताव असल्याचा दावा स्थायी समितीच्या सभापतींनी केला। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खरोखरच ढबढाईला आली आहे। त्याचं कारण असं आहे की लोकसंख्या वाढत गेली आहे, रस्त्याचे जे DSR रेट आहे ते सुद्धा वाढत गेल्यामुळे रस्त्याचे कामं करण्यासाठी शहरातले पैशाची व्यवस्था होत नाही। सत्ताधाऱ्यांचा हा दावा विरोधकांनी फेटाळला आहे। राज्य सरकारनं पालिकेला नेहमीच मदत केली आहे। अवास्तव खर्च, भ्रष्टाचार आणि करांची असलेली थकबाकी यामुळेच तिजोरी रिकामी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। आणखीन 50 कोटीचं कर्ज काढून या शहराला आणि या महानगरपालिकेला वेठीस धरण्याचा एक प्रकारचा हा जो प्रकार प्रशासनामार्फत किंवा अन्य लोकांमार्फत होत आहे किंवा होणार आहे त्याला माझा विरोध आहे। महानगरपालिकेनं काही दिवसांपूर्वी कर्ज काढण्यासाठी शहरातल्या महत्त्वाच्या वास्तू गहाण ठेवण्याचाही घाट घातला होता। सध्या कर्जापोटी दर महिन्याला 1.5 कोटी रुपयांचा हप्ता पालिका भरते, त्यातच आणखी 50 कोटींचा बोजा तिजोरीवर पडणार आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम विकास कामांवर होणार हे निश्चित। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।